नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफिसर या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आता आपण सप्टेंबर महिन्यातील जे चालू घडामोडींची सिरीज चालू केलेली आहे तर त्यातील हे नेक्स्ट लेक्चर आहे या अगोदरचे लेक्चर्स मी तुम्हाला अपलोड केलेले आहेत जर कोणी बघितले नसतील तर त्यांनी नक्की बघून घ्या कारण त्यामध्ये मी खूप महत्त्वाचा असा डाटा दिलेला आहे ज्या की येणाऱ्या एक्झाम्स आहेत भरपूर अशा तर त्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही सगळे लेक्चर्स जे आहेत आमचे ते सगळे तुम्ही बघून घ्या जर अजूनही कोणी आपल्या चॅनलवरती जे नवीन आहेत ज्याने अजूनही सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की करा कारण येणाऱ्या एक्झामसाठी असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि त्यामुळे लगेच तुम्हाला ते व्हिडिओज नोटिफिकेन्स नोटिफिकेशन्स मिळतील चला तर न घालवता आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात बघा पहिला प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच ग्लोबल गोलीकीपर पुरस्कार हा पुरस्कार अमेरिकेच्या कोणत्या फाउंडेशन मार्फत देण्यात आला म्हणजेच ग्लोबल गोलकीपर पुरस्कार जो आहे तर तो आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे तर तो कोणत्या फाउंडेशन मार्फत किंवा संस्थेमार्फत दिला गेला आहे तर तो अमेरिकेच्या बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन जे आहे तर यांच्यामार्फत तो पुरस्कार देण्यात आलेला आहे आता बऱ्याच एक्झामसाठी हे म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत तर त्यांना बरेच असे अवॉर्ड मिळालेले आहेत आणि येणार एक्झामसाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे सेपरेट एक व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड केलेला आहे की आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत तर त्यांना मिळालेले सगळे अवॉर्ड जे आहेत म्हणजे बऱ्याच देशांकडूनही मिळालेले आहेत तर ते सगळे मी त्यामध्ये कवर केलेले आहेत त्यामुळे तुम्ही ते नक्की बघून घ्या कारण त्यामध्ये सगळे दिलेले आहेत एकाच व्हिडिओजमध्ये सगळे ठीक आहे आणि आत्ताचा हा एक तुम्ही नोट डाऊन करून घ्या आता अमेरिकेचं हे जी आहे म्हणजे हे जे फाउंडेशन आहे तर ते अमेरिकेचं आहे तर त्यांनी आपल्या नरेंद्र मोदी यांना ग्लोबल गोलीकीपर अवॉर्ड दिलेला आहे आणि तो कशासाठी दिलेला आहे तर स्वच्छ भारत अभियान जे राबवलं गेलं होतं आपल्या देशामध्ये तर त्यामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल नरेंद्र मोदी यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे हे, हे लक्षात ठेवा महत्वाचं आहे नेक्स्ट बघूयात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी नुकतीच ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे आता विधानसभा निवडणुका चालू होणार आहेत म्हणजे आता आचारसंहिता वगैरे चालू झालेल्याच आहेत आपल्या महाराष्ट्रातीलही होणार आहे तर त्यासाठी आपल्या महाराष्ट्रानं ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची निवडणूक निवड केलेली आहे तर ते अभिनेत्री जे आहेत तर त्या माधुरी दीक्षित आहेत त्यांची निवड केलेली आहे हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा आता राज्यातील विविध क्षेत्र जे आहेत तर त्या क्षेत्रातील मान्यवरांची सदिच्छा दूत म्हणजे ब्रँड अम्बॅसिडर म्हणून निवड केलेली आहे तर कोण कोण आहेत तर तेही आपण आता बघून घेऊयात तर पहिले आहेत बघा डॉक्टर अनिल काकोडकर दुसरे आहेत मृणाल कुलकर्णी या पण अभिनेत्री आहेत लक्षात ठेवा त्यानंतर राही सरनोबत या नेमबाज नेमबाजी पट नेमबाजीमधील एक खेळाडू आहेत त्यानंतर ललिता बाबर या पण खेळाडू आहेत त्यानंतर धवर खाडे जलतरणपटू पटू यांची पण निवड झालेली आहे आणि गौरी सावंत जे की तृतीयपंथी कार्यकर्ते आहेत या सर्वांची निवडणूक सदिच्छा दूत म्हणून निवड केलेली आहे हे सगळं लक्षात ठेवा कधी कधी म्हणजे असा प्रश्नही येऊ शकतो म्हणजे माधुरी दीक्षित यांच्यावरही विचारलं जाऊ शकतो किंवा यापैकी कोणावरही विचारला जाऊ शकतो त्यामुळे सगळी नावं लक्षात असणं महत्त्वाचं आहे नेक्स्ट बघणार आहोत आता आपण उम्मीद ही केंद्र शासनाची योजना कोणत्या मंत्रालयामार्फत लाभ राबवली जाणार आहे तर उम्मीद ही केंद्र शासनाची योजना आहे तर ती कुटुंब व आरोग्य कल्याण मंत्रालय आहे तर या क मंत्रालयामार्फत राबवली जाणार आहे आता ही योजना काय आहे ती बघूयात त्या अगोदर त्याचा लाँग फॉर्म बघून घेऊयात उम्मीद म्हणजेच युनिक मेथड्स ऑफ मॅनेजमेंट अँड ट्रीटमेंट ऑफ इनहेरिटेड डिसऑर्डर्स असा त्याचा लाँग फॉर्म येतो शॉर्ट फॉर्ममध्ये आपण त्याला उम्मीद म्हणतो या तर याचं उद्दिष्ट काय आहे म्हणजे उद्देश काय आहे या योजनेचा तर नवजात बालकांना अनुवंशिक रोगापासून दूर ठेवण्यासाठी म्हणजे जे येणारे पिढी असते पुढची तर त्यांना इनहेरिटेड डिसीज म्हणजे अनुवंशिक जे रोग असतात म्हणजे पॅरेंट्स करून मुलांना जाणारे तर ते होऊ नयेत म्हणून ही एक योजना सुरू केलेली आहे लक्षात ठेवा योजनेचं नाव उम्मीद नेक्स्ट बघूयात महात्मा गांधी यांच्या एकशे पन्नास म्हणजेच दीडशेव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने स्वच्छ भारत आंतरराष्ट्रीय विद्यापीठ हे कोणत्या शहरात स्थापन केले जाणार आहे तर आत्ताच महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती आपण साजरी करणार आहे तर त्यामध्ये आपले महाराष्ट्र सरकारने स्वच्छ भारत आंतरराष्ट्रीय विद्यापीठ हे स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे आणि ते वर्धा या शहरात होणार आहे हे लक्षात ठेवा महत्वाचं आहे आता वर्धा या वर्धा हे आपल्या महाराष्ट्रातील एक शहर आहे तर त्यामध्ये हे हे विद्यापीठ स्वच्छ भारत आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्थापन होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन बघत आता अमेरिकेच्या बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनकडून चेंज मेकर अवॉर्ड या पुरस्काराने नुकतेच कोणाला गौरवण्यात आलेलं आहे आताच आपण पहिल्यांदाच बघितलं की अमेरिकेच्याच बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनकडून आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अवॉर्ड मिळाला आणि त्याचबरोबर चेंज मेकर अवॉर्ड हा या पुरस्काराने पायल जांगीड ह्या राजस्थानच्या आहेत त्यांना गौरवण्यात आलेला आहे इथं आहेत बघा आता ह्या राजस्थानमधील आहेत राजस्थानमधील पायल जांगीड यांनी त्यांच्या गावात दिलेल्या बालविवाह व बालमजुरी प्रथेविरोधात दिलेल्या लढेसाठी म्हणजे त्यांच्या इथं राजस्थानमध्ये जो बालविवाह किंवा बालमजुरी प्रथा जी आहे तर त्या त्याला त्यांनी विरोध केला होता आणि त्या दिलेल्या लढ्यासाठी त्यांना हा गौरवण्यात आलेलं आहे हे थे लक्षात ठेवा महत्वाचं आहे नेक्स्ट बघूयात ई सिगारेटवर बंदी घालण्यासंदर्भात कोणाच्या अध्यक्षतेखाली मंत्री गट किंवा समिती स्थापन करण्यात आली होती म्हणजेच आता ई सिगारेटवर बंदी आलेली आहे आणि ती म्हणजे बंदी घालण्यासाठी एक समिती गट स्थापन केला होता तर ते कोणाच्या अध्यक्षतेखाली तर त्याचे अध्यक्ष कोण होते तर निर्मला सीतारामन ह्या ज्या मंत्री आहेत तर त्या या समितीच्या अध्यक्ष होता आणि याच मंत्रिगटानं निर्णय दिलेला आहे की ई सिगारेट हे आपल्या देशात बंदी आलेली आहे म्हणजेच बघा मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे की देशात ई सिगारेटवर बंदी आलेली आहे ई सिगारेटची उत्पादन त्यानंतर साठवणूक विक्री जाहिरात आयात निर्यात ह्या या सगळ्याचा गुन्हा मानला जाणार आहे ठीक आहे आता महाराष्ट्रासह आणखी अशा पंधरा राज्यात या अगोदरच ई सिगारेटवर बंदी घातलेली आहे हे लक्षात ठेवा म्हणजे आपल्या महाराष्ट्रात या अगोदरच ई सिगारेटवर बंदी आहे आता त्याला शिक्षा काय होणार आहे हेही महत्त्वाचं आहे जर पहिल्यांदा नियमभंग केला तर एक लाख रुपये म्हणजे शिक्षा असेल आणि एक वर्ष तुरुंगवास ठीक आहे आणि दुसऱ्या वेळेला जर नियमभंग केला तर पाच लाख रुपये दंड आणि तीन वर्ष तुरुंगवास असणार आहे हे सगळं महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा कधी कधी शिक्षाही विचारलं जाऊ शकता नेक्स्ट बघणार आहोत आता आपण आय ए ए एफने त्यांचा प्रतिष्ठित वेटरन पिन हा पुरस्कार नुकताच कोणत्या भारतीय ॲथलीटला दिला गेला आता हेही महत्त्वाचं आहे तर आय ए एफने त्यांचा प्रतिष्ठित एक असा पुरस्कार आहे की वेटरन पिन म्हणून तर तो आपल्या भारताच्या पी टी उषा ह्या ज्या ॲथलेटिक आहेत तर त्यांना जाहीर झालेला आहे जे दिला गेला हा या, आहे हाही खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे लक्षात ठेवा आता याचा लॉंग फॉर्म आपण बघूयात आय ए एफचा तर इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथलेटिक फेडरेशन यांचा हा पुरस्कार आहे आणि या ज्या आहेत आपल्या भारताच्या पी टी उषा यांना हा जाहीर झालेला आहे आता आपल्या भा ज्या भारताच्या पी टी उषा आहेत तर त्यांना या अगोदर भारत सरकारने एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं आणि एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये पद्मश्री पुरस्कार हाही त्यांना देण्यात आलेला आहे हेही लक्षात ठेवा जर फोर लाईनरमध्ये प्रश्न आला तर यामधलं विचारलं जाऊ शकतं ठीक आहे नेक्स्ट बघूयात आता 2001, पाच्वा, पाच्वा दोन हजार एकोणीस या वर्षातील सातवा आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव सॉरी पाचवा पाचवा आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कोणत्या शहरात आयोजित केला आहे ठीक आहे म्हणजे आपला पाचवा आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार एकोणीस या वर्षात होणार आहे आणि हा कोलकत्ता या शहरात आयोजित केलेला आहे हा लक्षात ठेवा महत्वाचा आहे कितवा आहे पाचवा आहे आणि कुठे आहे तर कोलकाता या शहरात होणार आहे आता त्याचा कालावधी काय आहे तर हे लक्षात ठेवा तर तो नोव्हेंबर मध्ये होणार आहे म्हणजे नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये हा महोत्सव साजरा केला जाणार आहे नेक्स्ट बघूयात जागतिक पर्यटन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो आता हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे तर सत्तावीस सप्टेंबर हा जो दिवस आहे तर तो जागतिक पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो आता हा कोणाकडून साजरा केला जातो तर तेही महत्त्वाचं आहे युनायटेड नेशन्स म्हणजे यू एन जे आहे तर त्यांच्याद्वारे हा साजरा केला जातो आता एकोणीसशे ऐंशीपासून यु एनद्वारे हा दिवस साजरा केला जातो कधीपासून आहे तेही लक्षात ठेवा एकोणीसशे ऐंशीपासून आता दोन हजार एकोणीसची जी थीम आहे या वर्ल्ड टुरिझम डेची तर ती आहे टुरिझम अँड जॉब्स अ बेटर फ्युचर फॉर अशी त्याची थीम आहे त्याचाच अर्थ आपल्या मराठीमध्ये पर्यटन आणि त्यातून रोजगार निर्मिती असा होतो त्यामुळे दोन्ही लक्षात ठेवा परीक्षेला यापैकी काही येण्याची शक्यता आहे नेक्स्ट बघणार आहोत आता तीन तलाकमुळे पीडित असलेल्या महिलांना सहा हजार रुपये वार्षिक आर्थिक मदत देण्याची घोषणा नुकतीच कोणत्या राज्य सरकारने केली आहे तर उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे आपल्या भारतातील तर त्या राज्य सरकारने म्हणजेच त्यांचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांनी तीन तलाकमुळे ज्या पीडित असलेल्या महिला आहेत तर त्यांना वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे हे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झामसाठी कोणतं राज्य आहे तर उत्तर प्रदेश नेक्स्ट बघूयात आता यू गवन या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात भारतामध्ये सर्वाधिक लोकप्रियतेच्या महिलांच्या यादीत अव्वल स्थानी कोण आहे आता महत्त्वाचं आहे की या ज्या संस्थ या अमेरिकेची संस्था आहे तर या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात तर भारतामध्ये अधिक सर्वाधिक लोकप्रियता जी आहे तर त्यांची यादी घोषित केलेली आहे तर त्यामध्ये महिलांच्या यादीत भारताची बॉक्सर मेरी कोम ह्या पहिल्या स्थानावर आहेत हे लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे आता यामधील आपण पुरुषांची यादी आणि महिलांची यादी दोन्ही बघूयात तर सर्वाधिक लोकप्रियतेच्या यादीत महिलांमध्ये कोण आहे तर पहिल्या क्रमांकावर आहे मेरी कोम दुसऱ्या क्रमांकावर आहे किरण बेदी म्हणजेच माझी आय पी एस अधिकारी आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत लता मंगेशकर ठीक आहे त्यानंतर पुरुषांच्या यादीत जर आपण बघितलं तर, तर पहिल्या क्रमांकावर आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यानंतर दोन नंबरला आहेत म्हणजेच दुसऱ्या स्थाने आहेत क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आणि तिसऱ्या स्थानावर आहेत सचिन तेंडुलकर जर स्पोर्ट्समध्ये विचारलं तर पहिल्या स्थानावर आहेत ते महेंद्रसिंग धोनी हे लक्षात ठेवा खूप महत्त्वाचं आहे येणाऱ्या एक्झामसाठी त्यानंतर असेच मी तुम्ही जर आमचं चॅ टेलिग्राम चॅनल आहे जर तुम्ही जॉईन झाला नसाल तर नक्की व्हा कारण त्यावरती या म, या मी पी डी एफ तुम्हाला देत असते ठीक आहे असेच मी आत्ताच्या ज्या आहेत तर त्या करंट अफेअर्सच्या या महत्त्वाच्या घडामोडी आहेत तर त्या तुम्हाला दिलेल्या आहेत त्यानंतर लगेच मी तुम्हाला असेच व्हिडिओज घेऊन येणार आहे करंट अफेअर्सचे त्यामुळे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आमचं इथं व्हॉट्सअप नंबर आहे त्यानंतर टेरिग्राम चॅनल आहे जर तुम्ही जॉईन झाला नसाल तर नक्की व्हा कारण त्याच्यावरती मी ह्या लगेच पी डी एफ देणार आहे ठीक आहे तर चला आपल्या नेक्स्ट लेक्चरला आपण भेटणारच आहोत थँक्यू